उपराष्ट्रपती काय, स्पीकर काय, या इन्स्टिट्यूशन्स आहेत, या संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. लोकसभेचे इलेक्शन चालू होईल, पण एकंदर चित्र काय दिसते आज? तुम्ही देशाचा नकाशा निर्देशावर ठेवा. विरोधी पक्ष एकत्र येऊन काही पर्याय, लोकांना विश्वासदर्शक पर्याय हे देण्याच्यासाठी यशस्वी झाले तर लोक नक्की या संबंधीचा वेगळा विचार करतील. महत्वाच्या निर्णयाशी होता नवीन पार्लमेंट बांधायचा निर्णय माझ्या सरकारने सुद्धा वर्तमानपत्रात वाचला. आम्हाला कोणाला तो निर्णय माहीत होता, आवश्यकता तर नव्हतीच, पण ठीक आहे, तो निर्णय कमीत कमी सुसंवाद साधून घेता असता, पण ठीक आहे, तो निर्णय घेतला. आम्ही बघत होतो नंतरच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये जाताना ते काही नवीन वास्तू त्या ठिकाणी होते, ती वास्तू झाली. त्याच्या उद्घाटनाच्या संबंधी आम्ही लोकांनी मागणी केली की देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रित करावं. खरं म्हणजे तर याच्यात विरोध करण्याच्या संबंधीचं काही कारण नव्हतं, पण राष्ट्रपतींचं निमंत्रण ही कल्पना स्वीकारली गेली नाही, आणि म्हणून आम्ही विरोधकांनी ठरवलं की त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही. पण टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम बघितला, मला मोठी गंमत वाटली की ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिली पार्लमेंटची बैठक झाली त्याचा एक फोटो प्रसिद्ध झाला, तुम्ही कदाचित बघितलं असेल. पहिलं जे सेशन झालं त्या पहिल्या सेशनमध्ये सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक फोटो त्या वेळेला प्रसिद्ध झाला, त्याची प्रत माझ्याकडे आली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्याच्यामध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, त्याच्यामध्ये बाबू जगजीवनराम होते, ज्यांची नावं घ्यावीत असे सगळे राष्ट्रीय नेते त्या काळामध्ये संसदेमध्ये होते. त्यांचा फोटो नव्या संसदेचा स्वातंत्र्याच्या नंतरचा पहिला दिवस, आणि त्याच्यानंतर दुसरा एक फोटो आला की नव्या संसदेच्या वास्तूचं उद्घाटन आणि प्रधानमंत्री आणि मला नावं माहिती नाहीत, पण सगळे भगवे कपडे घातलेले असे वेगवेगळे साधू स्वतःकथित संत, आणि त्या सगळ्यांचा एक ओळखप होतो. म्हणजे सदनमध्ये प्रवेश करण्याच्या संबंधीची पहिली संधी निर्वाचित सदस्याला मिळाली नाही, या सगळ्यांना प्रथम मिळाली. ठीक आहे, त्याच्या संबंधीचा निर्णय तुम्ही घेतला, कुणाशी चर्चा न करता घेतला, कुणी हरकत घेतली नाही. पण मी राज्यसभेत आहे सध्या, राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत, मला उपराष्ट्रपती दिसले नाहीत. राष्ट्रपतींना तर बोललंच होतं, पण राष्ट्रपती निदान सेशन सुरुवात होते नव्या वर्षाचं त्याच्या पहिल्या दिवशी असतात, उपराष्ट्रपती रोज असतात. उपराष्ट्रपती हाऊस चेअर करतात, राज्यसभेचं घटनाचे प्रमुख ते आहेत, त्यांनाही निमंत्रण नव्हतं. तुझी गव्हर्नमेंटची चौकशी केली, का निमंत्रण दिलं नाही? कुणी उत्तर द्यायला तयार नव्हतं. खालकीच कोणत्याही कारणात सांगितलं की जर उपराष्ट्रपतींना निमंत्रण दिलं असतं तर प्रोटोकॉलप्रमाणे सदनमध्ये पुढे उपराष्ट्रपती राहिले असते आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री आणि बाकीच्यांना त्या सदनामध्ये प्रवेश करण्याच्या संबंधीची सदी आली पाहिजे, आली असती. आणि ते नको त्याच्या उपराष्ट्रपतींनाच नाही म्हणा, हे कधी घडलं नाही असल्या गोष्टी या देशात. पण उपराष्ट्रपती हे काही वादग्रस्त म्हणजे काही त्यांच्या निर्णयाच्या संबंधीचे वाद असते, पण त्यांचा निर्णय घेण्याच्यामध्ये आम्ही कोण नव्हतो. त्या संबंधीचा निर्णय सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वानेच केला, आणि शेवटी उपराष्ट्रपती काय, स्पीकर काय, या इन्स्टिट्यूशन्स आहेत, या संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. संस्थांची प्रतिष्ठा आम्ही लोकांनी जर ठेवली नाही तर सामान्य माणसांना त्या इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची येतकिंचित सुद्धा आस्था ही वाटणार नाही. ते या दौऱ्याला नव्या पार्लमेंटमध्ये दोऱ्यांनी सबंध देशांनी पाहिजे. याचा अर्थ असा आहे की या इन्स्टिट्यूशनकडं
बघण्याचा एकंदर दृष्टिकोन हल्ली कसा आहे या प्रकारचं चित्र दिसतंय आणि ते चित्र चिंतादायक आहे. अनेकदा घडलं जीजीसई आणि यांचा मध्यंतरी काही प्रकार झाला, त्या न्याय खात्याचा कायदे खात्याचे जे मंत्री आहेत त्यांची आत्ता त्यातून सुटका केली गेली, पण त्याच्या आधी त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जी जी विधानं केली ती जीजीसईच्या प्रतिष्ठा वाढवणारी नव्हती. न्यायपालिकेच्या संबंधी न्याय विभागाचे मंत्री जाहीरपणानं काही वेगळं बोलायला लागले तर त्या न्यायपालिकेच्या संबंधीची आस्था किंवा प्रतिष्ठा ही जनमानसामध्ये कशी झाली, पण त्याची यत्किंचित स्वीकार नाही अशा प्रकारचा दृष्टिकोन हा त्या ठिकाणी काही घटकांनी स्वीकारला गेला आणि त्यांचीही प्रतिष्ठा ठेवली गेली नाही. आणि त्यामुळं आज या देशामध्ये एकंदर ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन संकटाच्या स्थितीत आहेत अशा प्रकारची स्थिती ही वाटायला लागली. पण 24 विषय या ठिकाणी काढला, मी त्याच्या फारसं बोलणार नाही. माझा स्वतःचा या देशातल्या सामान्य माणसावर विश्वास, आमच्यापेक्षा म्हणजे आम्ही राजकारणी आम्हा लोकांच्यापेक्षा या देशाचा सामान्य माणूस हा अधिक शहाणा आहे. आम्ही चुकीच्या रस्त्यावर गेलो तर लोक शहाणपणाचा रस्ता दाखवतात. 1977 साली आपण पाहिलं 75, 76, 77 इंदिरा गांधींच्या सारखं एक जबरदस्त शक्तिशाली आणि एकेकाचं लोकप्रिय नेतृत्व असताना संसदीय लोकशाहीला बाजूला ठेवण्याचा निकाल घेण्यात भूमिका त्यांनी घेतली, त्या शक्तिशाली इंदिरा गांधींचा पराभव सामान्य लोकांनी या देशात केला, त्यांच्या तिरंजीवांचा पराभव केला. आणि संसदीय लोकशाही पद्धती दुर्बळ घालणं हे आम्ही मान्य करणार नाही हे लोकांनी सांगितलं, घडवलं आणि देशात सत्ता बदलली. ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली वर्ष दीड वर्षात 18-19 महिन्याच्या नंतर त्यांनी देश चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी नीट पाळली नाही हे ज्यावेळी लोकांना जाणवलं, मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री असताना आणि नंतरच्या काळात मोरारजीभाई चरण सिंग वगैरे जे काही सर्व घडलं ते पाहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा या देशातल्या सामान्य लोकांनीच निर्णय घेतला आणि जनताचं राज्य बाजूला केलं आणि इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली. लोक शहाणपणाचे निकाल घेतात. आज सगळं देशाचं लोकसभेचं इलेक्शन चालू होईल, पण एकंदर चित्र काय दिसतंय आज? तुम्ही देशाचा नकाशा निर्देशावर ठेवा. आपण केरळपासून सुरुवात करू. आज केरळमध्ये भाजपचे राज्य आहे नाही? केरळमध्ये तर तामिळनाडू आहे, तिथं भाजपचे राज्य आहे नाही? तिथून तुम्ही कर्नाटकामध्ये या, प्रचंड सत्ता संपत्तीचा वापर या कर्नाटकाच्या निवडणुकीत गेला. मी स्वतः गेलेलो होतो आणि मी कधी पाहिलं नाही अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्या निवडणुकीमध्ये पाहिल्या. एवढ्या सगळं भारतीय जनता पार्टीनं करून प्रधानमंत्र्यांच्या अनेक सभा घेतल्यानंतर राज्य हातात असताना सुद्धा त्या कर्नाटकामध्ये भाजपचा पराभव झाला. नुसताच पराभव झाला नाही तर कधी मिळाला नव्हता इतक्या जागा त्यांना यावेळी आल्या. म्हणजे केरळपासून कर्नाटकापर्यंत सत्ता ही त्यांच्या हातात नाही हा निकाल लोकांनी घेतला. गोव्यामध्ये बघा, गोव्यामध्ये राज्य भाजपचं नव्हतं, तिथं काँग्रेसची सत्ता आली होती. 6-7 आमदार खोदले आणि नंतर सरकार बदललं आणि त्या ठिकाणी त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली. पुन्हा आपण या महाराष्ट्र सोडा, म्हणजे आपण हैदराबाद शेजारचं राज्य किंवा तिथं भाजप नाही, त्याच्यानंतरच्या आंध्रमध्ये भाजप नाही, त्याच्यानंतर तुम्ही आता महाराष्ट्र राज्य बाजूल ठेवा, गुजरातमध्ये भाजप आहे अपमान्य करू. त्याच्यानंतरचं राज्य येतो मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये
कमलनाथच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, आमदार फोडले आणि सरकार त्या ठिकाणी फाडलं आणि या काळचे चव्हाण त्यांचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं. याचा अर्थ त्या राज्यात सुद्धा भाजपला लोकांनी संधी दिली नाही. तीच दिवस तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं राज्य आहे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागली. पण पुढे आपण गेलो झारखंड नाही, उत्तराखंड नाही, हिमाचल नाही, दिल्ली नाही, पंजाब नाही, वेस्ट बेंगॉल नाही, एकदम मग आसाम किंवा ही छोटी छोटी राज्यं जी आहेत. आणि त्या राज्यात सुद्धा ज्याचा उल्लेख उमेशपूरचा या ठिकाणी केला, आज उमेशपूरला एका समाजावर प्रचंड हल्ले होतात, त्यांची घरं फेटवली जातात, देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी जाऊन आले असं वाचण्यात आलं, पण परिस्थितीत काही फरक पडला नाही. याचा अर्थ त्या ठिकाणची अवस्था ही अधिक गंभीर झालेली दिसते. आणि म्हणून सबंध देशाचं चित्र पाहिलं तर सबंध देशाचं चित्र पाहिल्याच्या नंतर बहुसंख्य राज्यामध्ये लोकांनी शहाणपणाचा निकाल घेतलेला, लोकांनी इन्स्टिट्यूशनला हल्ला करणारे राज्यकर्ते आम्हाला चालणार नाहीत हा निकाल घेतलेला दिसतोय. आणि त्यामुळं आपण काहीतरी वेगळं होईल याची फार चिंता करण्याचं कारण नाही, फक्त जागरूक राहण्याची गरज आहे. आणि काळजी माझ्यासारख्याला एकच आहे की उद्याची जी निवडणूक सेवेची होईल ती राज्यांच्या निवडणुकीच्या संबंधीचा दृष्टिकोन लोक लोकसभेच्या निवडणुकीला कितपत ठेवतील याची चर्चा ही ठिकठिकाणी होते. आणि त्याचं महत्वाचं कारण की विरोधी पक्ष एकत्र येऊन काही पर्याय लोकांना विश्वासदर्शक पर्याय हे देण्याच्यासाठी यशस्वी झाले तर लोक नक्की या संबंधीचा वेगळा विचार करतील. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोक शहाणपणाने वागलो नाही तर कदाचित लोक पर्याय म्हणून दुसरा सुद्धा विचार करणारच नाही असं काही म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे तसं एकंदर चित्र चिंताजनक आहे, काळजी करण्यासारखं आहे. संसदीय लोकशाही पद्धतीचे हल्ले होत आहेत, संबंध प्रशासन यंत्रणा सुद्धा ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून वागलेली असते. मला आठवते प्रशासनाला सुद्धा राज्य सरकार आणि राज्याचं नेतृत्व करणारे घटक आहेत, त्यांच्या धोरणात्मक भूमिकेमध्ये स्पष्टता असली पाहिजे. मला आठवते एक दिवशी मी इथं आलो होतो आणि इथं आल्याच्या नंतर दंगा झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 20-1 निर्णय घेतला होता नामांतर करण्याच्या बद्दलचा. आमच्या काही सगळ्या सहकाऱ्यांच्याशी चर्चा करून नामांतराचा निर्णय घेतला आणि संध्याकाळी इथं आग लागली. अनेक ठिकाणी या ठिकाणी घरं जाळली गेली, आणखीन काय काय झालं तुम्हाला तो इतिहास माहिती. आणि मी आणि एस एम जोशी आम्ही दोघंही इथं आलो लोकांना भेटायला, विद्यार्थ्यांना समजून सांगायला. अत्यंत राग होता आमच्यावर, म्हणजे अगदी सफळा मारल्या सगळं झालं, त्याची काही चिंता नाही. सहन करण्याची भूमिका आम्ही घेतली, निर्णयानंतर तहकूब केला, त्याच्यानंतर पुन्हा वसंती जसं जाऊन दिलं, मराठवाड्याच्या बहुसंख्य कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हा निर्णय आपण घेऊ शकलो. मराठवाड्याच्या जनतेनं विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या कामाला मनापासूनचं सहकार्य दिले. हे का घडलं? डायलॉग ठेवलेला होता. पहिल्यांदा का घडलं नाही? आम्ही डायलॉग केला नव्हता, आम्ही ऐकलं, विधिमंडळात ठराव केला, पास केलं आणि होऊन जाईल म्हणून सांगितलं, संवाद नव्हता. आणि नंतरच्या काळामध्ये संवाद ठेवला, त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये शांतता झाली, लोकांनी निर्णय घेतला आणि आपण तो विषयसुद्धा नामांतराचा लग्नीचा त्या काळातला विसरून गेलो.